गुड मॉर्निंग मित्रांनो, आय होप तुम्हाला आवाज ऐकू येत असेल. माझ्याकडे ऑप्शन नाही आहे हे घालण्याच्या पलीकडे. सो आज दुसरा दिवस आहे, सकाळचे ऑलमोस्ट 8:30 वाजले आहेत. मी उठलं कालच्या दिवसात काहीच नाही केलं, कारण की काल अक्लमायटायझेशनमध्येच पूर्ण दिवस गेला आणि ते खूप गरजेचं होतं, कारण की डायरेक्ट 13,000 फुटावरती आम्ही फ्लाईटने आलो सी लेवलपासनं. ठीक आहे, तर आत्ता आम्ही 13,000 फुटांवर आहे ऑलरेडी, म्हणजे अजून तर टूर चालू पण झाली पण 13,000 फुटावर आहे. आणि प्रॉब्लेम असा होतो की तुमची ऑक्सिजन लेवल इथली कमी होते, बॉडीला ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. मला थोडासा त्रास झाला, कारण की ते आपल्याला मी पहिल्यांदा आलो आहे एवढ्या हाईटला. सो श्वास बोलतात ना ते नॉर्मल, आत्ता माझा नॉर्मल झाला आणि मी आत्ता एकदम फ्रेश आहे, म्हणून काल असं थोडं अनकॉन्शियस वाटत होतं. काहीच नाही केलं आहे काल, पण आता ओके, आजपासून म्हणून टूर चालू होणार आहे आपली. ओव्हरऑल जरा हा वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि खूप मेहनत आहे असं मला वाटतं, कारण की थंडी सांभाळून मला शूट करायला छोटी छोटी क्या ज्यादा ही गाव फटणे वाले हा. तर बघूया ओव्हरऑल जे काल आम्हाला मला आयटेनरी कळली आहे 4-5 दिवसांची, ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप बाप काहीतरी आपल्याला शूट करायला मिळेल असं वाटतं. चला वेलकम टू माय व्लॉग सुरू करूया. थर्माकॉल म्हणून एवढा थर्माकॉल टाकून गेला इकडे एवढं राव बा, मला पडताना बघायचं तुला. हा स्लीपर आहे, स्लीपर आहे मित्रा, शूज घातलेस पण स्लीपर आहे. स्टोक कांगरी तिथे एक्सपेडिशन चालतं, सध्या एक्सपेडिशन बंद आहे माणसांनी केलेल्या पोल्युशनमुळे. दे हॅव डिसाइडेड की 2 वर्षासाठी कुठलंही एक्सपेडिशन तिथे जाणार नाही. डायज एक फाट्यावर येस करा आता बॉम्बला बस. एवढी हवा आली कुठून मला कळलंच नाही. 2 मिनिट शे पॅलेस किती शे वर्ष जुना हा. आणि ओहो फन फॅक्ट एक सांगायला विसरलो मी तुम्हाला की आज काय आहे आता नको. सो जसं आम्ही हे कपडे जे आत्ता घातले आहेत, जे आम्ही दिल्लीवरनं घालून आलो आहे, यो दिल्लीवरनं घालून आलो आहे, म्हणजे 4 लेअर आहेत. आतमध्ये थर्मल आहे, त्याच्यावरती टी शर्ट आहे, त्याच्यावरती फ्लीस आहे, त्याच्यावरती डाऊन जॅकेट आहे, आणि तसं सेम खाली पॅन्टचं पण आहे. असे ह्या लेअरमध्ये आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत राहणार आहोत. आम्हाला आंघोळ करायची नाही आहे, कारण की जर अलाउड नाही आहे, कारण की इथं ऑक्सिजन लेवल कमी आणि आंघोळ करताना आपल्याला गरम पाणी जरी केली तरी आपल्याला खूप ब्रिथिंग करावी लागते, आणि ब्रिथिंग केल्यामुळे आपल्याला खूप ऑक्सिजन घ्यावं लागेल. ऑक्सिजन इथे नाही आहे, त्याने त्रास होऊ शकतो, ताप येऊ शकतो. त्याच्यामुळे नो कपडे बदलणे, फक्त दार घासा आणि चला. दिल्लीला जेव्हा काढीन सगळं तेव्हा जो फास येणार आहे ना. करतही सगळ्यात चुत्या गोष्ट जी मी आता करतोय, पण इथे आल्यावर हेच सुचतं का माहीत का, चुत्या गोष्टी पटकन सुचतात. मला वाईट ह्याचं वाटतं की चुत्या गोष्ट मी करतो हे मला माहिती आहे. कसं ना सगळंच चुत्या पाय. सो आम्ही मागवलं आहे, काय मागवलं आपण, कुलचा पराठा नाही, कुलचा आणि पनीर कुलचा आणि आलू कुलचा. दिसायला तरी बाप आहे. टेस्ट कशी आहे? प्रॉपर आहे. जिमसाठी
याच्यात चहा नाही, याच्यात फक्त जिंजर आहे, समजतंय का? हे इथलं लेहचं मेन मार्केट आहे, जे आता साधारण बंद आहे. इथं आम्ही शॉपिंगला येणार आहे, इथं आम्ही उद्या परवा शॉपिंगला येऊ. तुम्हाला कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा, तोपर्यंत मी परत आलेलो असेल तेव्हा मला मग सांगता येईल की अरे सॉरी यार, आधी सांगायचं ना मी आणलं असतं. आता माहिती आहे मी दिसत नाही आहे पूर्ण नीट, पण आता शानपणा चोदवायला गेलो तर थंडीने फाटली आहे, मला आजारी नाही पडायचं आहे अजून ब्लॉग शूट करायचा म्हणून. पण मध्ये आता परत मला एक सनस्ट्रोक सारखं झालं जरा. इथं लय बेकार सगळं, कारण की सन पण जवळ आहे, समजते ना, सूर्य पण जवळ आहे, त्याच्यामुळे जर तो तुम्हाला लागला तर तुमचे लागतात, इतकं सिंपल आहे इथे. चला बघू आता पुढे आम्ही कुठेतरी शांती स्तूपाला जाणार आहे. चांगलं वाटतंय. हे कितने कधी आहे? बच्चा खुश आहे का तू? बच्चा क्योंकि अभी किसी में कुछ बच्चा भी नहीं है. मस्त है, चल टिकटॉक है, दिस इज टिकटॉक, टिकटॉकर्स हैव रीच्ड हियर आल्सो. नको रे, वाह कानात शिरला असं वाटतंय. नाही वाह, गिफ्टा कानात गेलाय. नहीं चाहिए बच्चा, क्या हो गया? ओ पसंद नहीं आपका आवाज इनको? अरे कुछ अलग तरीके से अगर आप मार्केटिंग करोगे तो मजा आएगा. लेके जाने के, ये लेके जाने के, फिर भी वो फील एंड फील महत्वाचा है. ये कान के लिए तो आवाज बंद हो जाता है. वही ना, सुनो ना, वो देना. हम आलो है शांति स्तूपाला. ऐसा चेहरा ताकत ना तो बोला लो इनको कौन लॉगिंग करता है. हाँ, ऐसा के सुना है शांति स्तूपा आणि स्तूपा आहे इकडे आणि शांतता पण आहे, म्हणजे खूप आहे, ऊन पण आहे. ऐका ऐका वाटलं. हा या ठिकाणी सगळ्यात चुत्ती जर कोणाला वाटत असेल या हॉटेलवर तर ह्याला वाट. इथे पण ना आवाज, इथे पण करत ना वाटत. बर्फ आला का त्याच्यात? एवढं चित्त वाटत की इटरवर बर्फ आलाय, इटरच्या काडीवर बर्फ आहे, म्हणजे किती चित्त्यात गिनती होते. कसं वाटतंय? ए कसं वाटतंय इटर? सिंधू नदी आहे मित्रांनो ही. हां एकच सिंधूच वाहते ना आता अख्खी. सर नाईस गॉगल्स, थँक्स. सो आता आम्ही चाललो हेमिसला, बरोबर ना? हेमिस शुक्पचंग. तिकडे आम्ही वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करायला चाललो आहे, जिथे स्नो लेपर्ड्स आणि इथले काही जे काही स्पीशीज आहेत, मॅमल्स आहेत, ते आम्ही एक्सप्लोअर करणार. आज दिवसभर आम्ही तिथेच असणार आहे आणि हे बऱ्यापैकी 70 किलोमीटर वगैरे आहे लेहपासनं. सो आम्ही थोडं रिमोट चाललो आहे आणि जाता आता ही नदीचा छान व्ह्यू आहे म्हणून थांबलो. पुढे नाही जाऊ शकत आहे कारण की गस्त्याला पुढे बर्फ आहे. आता काय करायचं? आता काय करायचं? बर्फ आहे बघा, काहीतरी स्लिपरी आहे. तुमच्या हॉटनेसनी वितळा वगैरे काहीतरी करा, डेंजरस आहे. आता काय चालत जायचं, दुसरंच ऑप्शन दिसत आहे आपल्याला आणि तिकडे ते आपल्यासाठी लेपर्ड वाट बघतो, त्यामुळे आता आपल्याला घरी नो अदर ऑप्शन जायलाच लागणार आहे. मग
माय गॉड नाउ दे आर डूइंग सम लोकल ट्रिक्स गाइस. काला फालतू बना करू हे बघाल. सो आत्ता आम्ही जस्ट वरतून आलो जाऊन आम्हाला काय फारसं स्पॉटिंग झालं नाही कारण की मोस्टली बर्फ नाहीच आहे, फार कमी उरला आहे बर्फ आणि सगळे मॅमल्स जे आहेत ते कॅमोफ्लाज होऊन जातात. म्हणजे जवळपास असं येल्लोमध्ये येल्लो, ऑकरमध्ये ऑकर, सगळे झाडं सगळे सगळं ओरल एकाच टोनमध्ये असल्यामुळे असं कॅमोफ्लाज होऊन जातात आणि बर्फ असेल तर ते दिसतात जनरली, त्या स्लोप्सवरती असतात. जसं ते इथून आहेत दिसत आहेत ते उरल्स आहेत तिकडे, आम्ही बघितले जवळून जाऊन बायनोक्युलर्सनी, पण ते इथून असं वाटेल की गवतच उभं आहे कारण ते स्टील असतात बरेचसे. आत्ता आम्ही आत्ता इथे आलो आहे एका होमस्टेमध्ये जे फार सुंदर आहे आणि इथे आम्ही आधी राहणार होतो पण या गावात कोविडमुळे परमिशन नाही आहे बाहेरच्या लोकांना राहायला. आता आम्ही जस्ट इथे थांबून जेवणार वगैरे आहोत आणि मग त्याच्यानंतर पुढे परत लेहमध्ये निघणार आहोत. इथे ती लडाख मध्ये येऊन मराठीत ऐकणार. डायरेक्ट नख मारेल डोळ्या. आता आम्ही एका व्हॅलीमध्ये चाललोय आणि इथे जाताना एक बाप लोकेशन दिसला आणि आम्ही थांबलोय फक्त लोकेशन बघा. काय मग ओमकार थंडी कशी आहे? सखी बंद झाल्या. हे मिस नॅशनल पार्कला आम्ही आलेलो आहोत. काय बोलत ओला? ओला काय ओला ओला नाही तिथे उबर पण नाही, उबर राहून उबर राहायला लागतं, उबर राहायला लागतं. हां म्हणत होतो की आम्ही हे मिस नॅशनल पार्कला आलेलो आहोत, ते वरती गाड्या अलाउड नाहीत म्हणून आता चालत जाणार आहोत. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल यंग मॅन? माझं म्हणणं आहे की जेव्हा कंपनी चांगली असते तेव्हा धमाल होते. म्हणजे तुम्ही जॉबवाली कंपनी म्हणताय का आमची कंपनी? सर द मोस्ट क्लिशेड डायलॉग एवर. तुमची कंपनी काय रे बाबा? कोणाला सर बोलतो रे सारखा तू? सर इट्स अ सॉर्ट ऑफ रिस्पेक्ट दॅट यू गिव्ह टू युअर मेंबर्स. कुठले मेंबर? द टीम मेंबर्स सर. दिस इज नॉट अ टीम, दिस इज अ टूर. टूर पण घेऊ का? I know it's a tour sir but so it's my style sir, please. Aik na South Indian language mein kai tari bolna. South Indian mein hello kai tari bolna South Indian language mein. Kem cho maja ma dagar ghali dokyat e baba South Indian ga okay dokyat sardi gele ka thandi gele dokyat. To all the South Indian fans out there saranche fan annam tinnava etla unnaru manchi unnara stay safe stay healthy. हे ते तेलुगू मध्ये नाही आहेत मला. अँड पण सांग चल राहू दे राहू दे होत चाललंय हळूहळू. इथे आलात कधी लडाखला किंवा असं हायर अल्टिट्यूडला तर गरम पाणी सतत पित राहा. त्याने काय होतं, एक तर खूप बरं वाटतं गरम पाणी प्यायल्यावर, दुसरी गोष्ट ऑक्सिजन लेवल इथे कमी असते त्याच्यामुळे तुम्ही धावलात जरासं जरी किंवा वाकून राहिलात ना आणि श्वास जरा थोडा वेळ जरी थांबला, जसं की आता बोलता बोलता मला मी पटापट बोललो तर मला श्वास घ्यायला वेळ नाही मिळाला तर मला ते खूप दम लागतो. का? कारण की ऑक्सिजन लेवल कमी आहे. ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे असं होतं
त्याच्यामुळे हळूहळू चालायचं, हळूहळू बोलायचं, पॉजेस घ्यायचे, गरम पाणी प्यायचं, खूप प्यायचं. इथे बघा पाणी पडता पडता फ्रीज झालं आहे. इथली फक्त आहे ना शांतता आहे का. Young man, come on, fast. हॅलो हॅलो हॅलो. सो आज आमचा लडाखमध्ये लास्ट दिवस आहे, लेहमध्ये, सॉरी लडाख नाही, लेहमध्ये आमचा लास्ट दिवस आहे. आणि आज आम्ही चद्दा ट्रेक जिथून सुरुवात होते तिथे त्या पॉईंटला जाणार आहे, म्हणजे चिलिंगला. चद्दा ट्रेकबद्दल तुम्हाला जर माहीत असेल तर क्विकली सांगतो. झंस्कार नदी जी आहे, म्हणजे झंस्कार व्हॅली जी आहे, झंस्कार नदीवरती पूर्णपणे बर्फ फॉर्म होतं आणि त्या बर्फाला, म्हणजे नदीचा बर्फ होतो आणि त्या बर्फावरनं चालत ट्रेक करतात. सो खाली पाणी पण असतं आणि वरती बर्फ असतो, तो लेअर असतो. सो मोस्टली आम्ही आता त्याच्या स्टार्टिंग पॉईंटला जाणार आहे, कारण तो ट्रेक तर करता येणार नाही, तो 5-7 दिवसाचा ट्रेक असतो. पण आज आम्ही फक्त यु नो त्या पॉईंटला जाऊन बघून येणार आहे फक्त. तर आज तर ती तेवढीच ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यानंतर उद्या आमची फ्लाईट आहे मुंबईला. सो येस, आजचा दिवस तो आहे. बाकी ओवरऑल ह्या ट्रिपच्या शूट मी कसं केलं आहे मला माहितीच नाही आहे, कारण की थंडीनी ना हालत बेकार झाली. म्हणजे आज आत्ता पण -11 आहे आणि काल रात्री -14 होतं. पण ठीक आहे. आणि अजून एक मेन गोष्ट मला कळली आहे, ही तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, आयुष्यात कधी मायनसमध्ये आलात तर फोन, कॅमेरा, लॅपटॉप ह्याची बॅटरी आहे ना फटाफट उतरते, म्हणजे टप 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 संपतं. तसंच कोपरची बॅटरी पण, मी दोन बॅटरी घेऊन आलो आहे, एक करंटची घेऊन आलो आहे, तरी पण टपाटप टपाटप संपते. आणि त्याच्यामुळे काही काही गोष्टी शूट करायला मिळत नाहीत, कधी कधी तर मी शूटच नाही करत, कारण हात असे दगड झाले हातांचे. पण ठीक आहे, ओवरऑल ब्लॉग कसा झाला मला माहिती नाही, आता एडिट होईल तेव्हाच कळेल. पण होपफुली मी काहीतरी केलं आहे ह्या ब्लॉगमध्ये असं मला वाटतं, आणि चांगला तर होणार आहेच, मी करत आहे म्हटल्यावर चांगला तर होणारच. गजाक काय, इसके नीचे पाणी हाई भाई, नीट बघ, कारण खाली पाणी आहे मजबूत. इथून पाणी डायरेक्ट गायब होण्याच्या खाली है ना, येऊ बोलतो. मग येत आहे ना, त्याच्याशी शूट करते. तर मित्रांनो, आता आम्ही चद्दरवर आहोत, चद्दरवर आहोत आणि इथे खूप छान वाटतंय, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, दिवस खूप सुंदर आहे आणि येस ठीक आहे. मून असं होत का, पिवळं राहत ना, कोणतंही पिवळं टाकून गेलाय मित्रांनो, मला पण टाकायची खूप धार आली दोनात कोपऱ्यात ना. लहान मुलगा जागा झालाय तुझ्यातला? येस सर, ऑफकोर्स ऑफकोर्स. काय चार्ज झाला तू? स्नो पहिली बार देखा, टच अँड फील आणि ते तुझ्या बाजूला बसतात ना गाडीत, त्यांना मार फेकून
जोरात मार, ठेव लवकर, जोरात मार, जोरात मार, जोरात मार भाई, कम ऑन मार, शॉट घ्यायचं, मी थांबलोय, मार जोरात मास्ता, एक नंबर, काय करायचं द्यायला याचा उतर, हा मास्ता, चल ओमकार आपलं काम करूया आपण. तर जमलेले तमाम प्रेक्षक तुम्ही आत्ता बघत आहात नीलदादा सालेकर यांना 100K सेलिब्रेशन पोस्टसाठी मेहनत करताना. त्यांनी इथे मेहनत करा ती करा, आता पोस्ट करायला वेगळी मेहनत आहे. वा वा वा, असे लडाखमधले 7-8 गडी त्यांनी आणलेत, हे सुपरवायझिंग करतायत. हा एक गडी आणि एक दुसरं गडी नाही रे, गडीच ना, आता काय बर्फातले गडी काम कर. तो उचल दे त्याला. हे लडाखचे कामगार सालेकरांचे आता हृदय हृदय पण बनवत आहेत आता. फॅन फॅन म्हणून द एफिशियन्सी ऑफ वर्क शुड बी फास्ट मॅन. वा 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 वा, झाल रे ह्याच्या पेक्षा. तुम्ही इथे बघत असाल तर असे एक चिंदी असेंब्ली लाईन बनवली आहे इथे. हे इकडचे लोकल वर्कर आलेले फॅन, मुंबई मधून स्पेशल फॅन आलेले. सलाम शाप और नेपाल नहीं है लद्दाख के. अभी इतना मेहनत किया शाप. थोड़ा प्रोफेशनल टच पाहिजे तुम्हाला. मित्रांनो, आपले 100K फॉलोअर्स झालेले आहेत. खरं तर याच्यापेक्षा जास्तच झालेत, मी जरा लेट व्हिडिओ बनवत आहे, पण मला तुम्हाला एकच गोष्ट बोलायची आहे. आय Love you all. तून भाई पाणी डायरेक्ट खाली बर्फ. Thank you.
एअरपोर्टला जायला. पण सगळ्यात पहिले मला म्हणायचं आहे थँक्यू सो 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 मच की 1,00,000 फॉलोअर आपल्या इंस्टाग्रामवर झाले. मला कळलं पण नाही कधी झाले. आणि होपफुली असाच आपला ऑडियन्स, माझा ऑडियन्स एवढाच असाच वाढत राहू दे. जेन्युइनली मी काम करत राहीन आणि असंच मेहनत करत राहीन आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतील अशी मी आशा ठेवतो. आणि खरंच खूप थँक्यू जेवढे लोक त्यातले बघतायत. थोडंसं लेहबद्दल सांगतो, इथे एवढी थंडी मला अपेक्षित नव्हती, खूप थंडी होती. त्याच्यामुळे हा व्लॉग मला खरंच नाही माहिती कसा झाला आहे. काय काय ठिकाणी इतकी थंडी होती की मला शूट करायचं, म्हणजे पहिल्यांदा माझ्या प्रोसेसवरती असर पडला आहे. म्हणजे जनरली मी एका प्रोसेसमध्ये शूट करत असतो, काहीतरी आपल्या डोक्यात असतं आणि त्याप्रमाणे आपण व्हिडिओ शूट करतो, राईट. ह्यावेळेला थंडीने इतका, म्हणजे इतका त्याचा प्रभाव होता ना की कधी कधी मी विसरलो की व्लॉग करायचा आहे किंवा काय. मे बी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये जाणवलं असेल ते, किंवा माझ्यावर जी लोकं होती ती ह्या सेट ऑफ पीपल वेगळे होते. एरवी मित्र असतात, मस्त मजा मस्ती असते, पण ह्यावेळेला थोडं वेगळे होते. ठीक आहे, मला नवीन नवीन एक्सपिरियन्सेस घ्यायला आवडतात. तसा हा व्लॉग कसा होता मला माहीत नाही. तुम्हाला जसं जसं वाटेल तसं तुम्ही प्लीज कमेंट करून मला सजेस्ट करा की काय झालं काय नाही झालं, सो दॅट याच्यापुढे नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल. पण थंडीने खूप फरक पडला आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेला इथे फक्त थंडी असताना तुम्ही फक्त फिरू शकता, तुम्ही शूट पण करा, कॅमेरा पण होता, गोप्रो पण होता, आणि त्या सगळ्या मेंटॅलिटीमध्ये राहून शूटचा पर्स्पेक्टिव्ह प्लस फिरायचं पण आहे मला, बघायचं पण पहिल्यांदा पण आलो आहे, तर सगळ्या गोष्टी होत्या. पण ठीक आहे, एवढा काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतातच. पण म्हणून मी ओपनली तुम्हाला क्लिअरली सांगतो की असं असं आहे. तर हा हे थोडं मोठं असेल मी बोलतो आहे ते, पण थोडं आपलं वन ऑन वन झालेलं बरं आहे. कारण ओव्हरऑल हा ही ट्रिप मी तरी खूप एन्जॉय केले. आत्ता पण -16 आहे. -16 म्हणजे मित्रांनो कळतं आहे का तुम्हाला? ठीक आहे, पण आता थोडी सवय झाली, आता परत मुंबईला आल्या त्रास होऊ शकतो मे बी. आणि दुसरी गोष्ट, मी इथे आलेलो मिड अर्थ वाईल्ड लाईफ अँड ॲडव्हेंचर हॉलिडेजसोबत. ते असेच ऑफ बीट वाईल्ड लाईफ आणि ट्रेक्स अरेंज करतात. तर ही वाईल्ड लाईफ आणि वाईल्ड लाईफपेक्षा ही विंटर लदाख ट्रिप होती, जेतात आम्ही विंटर मध्ये जे लँडस्केप्स असतात ते एक्सप्लोअर करायला, आणि त्याच्यासोबत काही काही पार्ट वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करायला आलेलो. पण वाईल्ड लाईफ एवढं एक्सप्लोअर झालं नाही, बिकॉज बर्फ कमी झाला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, का जे पण कारण आहे, त्याच्यामुळे स्पॉटिंग होत नाही, ते मर्ज होत आहेत जसं मी आधी पण बोललो. बाकी ओव्हरऑल मला खूप मजा आली, तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा. ह्याच्या पुढची जी माझी ट्रिप आहे ती असणार आहे हिमाचलला. त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. मागच्या वेळेला मी त्याच्यासोबत हंपीला गेलेलो, आपले राकेश अंकल, त्यांच्यासोबतच मी चाललो ट्रॅव्हलर्स हॉलिडेज. तर तुम्ही जर येत असाल तर तिकडे आम्ही आहे, करण आहे, खूप मजा येईल, खूप धमाल येईल. आणि दुसरी गोष्ट, हां, कसा वाटला हा व्लॉग सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्राईबची खूप गरज आहे. आता आपल्याला ब्रँड्स वगैरे येणार आहेत यूट्यूबला, त्यांना सबस्क्रायबर मला दाखवायला लागणार. ते बोलतात इन्स्टावर एवढे आणि इकडे काय एवढे, बोलले येतील, घाबरायचं नाही, येतील, आपली लोकं आहेत. सो यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. लाईक केल्याने चांगली एंगेजमेंट मिळते, कॉमेंट करा छान छान जसे तुम्ही नेहमी करता, त्याने मला अंदाज येतो की नक्की काय होतं आहे. आणि मित्रांनो एक मला गोष्ट डिक्लेअर करायची, खूप लोक मला डीएम करतात व्लॉग कधी टाकणार, व्लॉग कधी टाकणार. मी मित्रांनो नेहमी संडेलाच व्लॉग टाकतो, संडेचा व्लॉग. टायमिंग आपला बदलतो मे बी लवकर लेट, पण संडेलाच. मागच्या आठवड्यातला फक्त गुरुवारी टाकला एक्साइटमेंटमध्ये 1,00,000 फॉलोअर झाले म्हणून, पण संडेलाच. ठीक आहे, सो संडेलाच मी टाकतो. हे आत्ताच मी डिक्लेअर करतो, परत प्लीज नका डीएम करू, कारण की त्याचा काय अर्थच नाही आहे. व्लॉग कधी, व्लॉग कधी, व्लॉग संडेला येणार काही असो, आयुष्यात येणार म्हणजे येणार, कुठेही असो. आता सबस्क्राईब करा, गपचूप करा, नाही केलं तुम्ही अजून, बघतो आहे मी. केलं? हां, नाही केलं ना, करा. ओके, बाय.